नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? माहीत नसेल बेटी, तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज व्हिडिओ आपला लेट येतो आहे, कारण तुम्हाला माहीत आहे जावई बापू गेले आणि गाई उकिलो सोनूचं तर खूप म्हणजे मी तर जेवढं समजवायचं समजवते त्यांना ज्यादा आज आठवण यायला लागली आहे. पिलूला पिलू गाईला घेऊन गेली, पिलू जाऊन शाळेत ना आली. हां, शाळेतनं जाऊन आली सोनू नका काय बोलून देते का. चलो जाऊया, चलो जाऊया, हा जाऊया, चलो हा दिदा बशी जा, दिदा बशी जा. तर माझ्या चॅनल चॅनल बघा, बोलून पण दिना झाले, काय बोलायचं सांगा. हा मी बोलते ना थोडा सगळ्या चलो सॅनल दे देऊ दे दे दे. बघितलं का गाई वाईटली का, बघा बघा मी समजवते तिला. सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला आणि पुरे माझ्या भारताचे आपले वीर जवान फौजेदादांना आपल्या स्वतंत्र दिवसाचा खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज त्याच्याबद्दलच व्हिडिओ बनवणार आहे मी. आणि एक फौजीचा परिवार म्हणजे ती लोकं आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे. आज ती लोकं त्यांच्या म्हणजे स्वतःचा विचार नाही करत ती, ना ते परिवाराचा विचार करते. परिवाराचा साईडलाच ठेवा, स्वतःचा पण विचार नाही करत ती. आणि मला माहित आहे मी स्वतः आहे म्हणून मला कळतं फौजीबाई, त्यामुळे ना त्यांना स्वतःचं सोडा जेवण पाण्याचा सुद्धा विचार नसतो, भान नसतो. एवढ्या ह्याच्यातून आपल्यासाठी देशासाठी कुठं जाऊन कुठं राहतात, कसे राहतात, झोप असतील नसतील, जेवण टाईमशीर खातेत नसतेत, त्यांचं खूप स्ट्रगल असतं, खूप फक्त आपल्यासाठी. आज तुम्ही सर्वजण वीर जवान फौजी सगळे माझे दादा माझे काका माझे मिस्टर पण त्यातच, ह्या सर्वांना माझ्या मनापासून स्वतंत्रता दिवसच्या खूप 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 शुभेच्छा. चला आज काही गोष्टी तुम्ही ह्या गोष्टी हा बेटा गुलबाई नुसतीही करत असती. तर आज तुम्हाला छोटीशी एक झलक दाखवते. काही लोकांना असं म्हणजे फौजीबद्दल पण रिस्पेक्ट नसते, काय खूपच असते मी बघितलंय. आणि काही लोकांना म्हणजे असं नसतं म्हणजे कुणाच्या मनात ते असतात ना 5% थोडी फार असतात, नाहीतर बाकीचे ना कळतं की वतन वतन करते दिस करते. तर मला थोडीशी झलक दाखवायची आहे की कसल्या जीवनात असते, काय करतात, कसे असतात. नाहीतर बाकीच्या सर्वांनाच माहीत आहे ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहात. सर्व फौजी दादा आपले काका सर्व पुऱ्या भारतातले फौजी जवान भाऊ माझे आहेत म्हणून आपण सर्व सुरक्षित आहोत. तर चला त्याबद्दल काय तुम्हाला छोटीशी झलक दाखवते. सोनू पिलूला भेटा, सोनू पिलूकडून थोडं ऐका, गायू काय करते ऐका. गायू रात्री तुम्हाला एक गोष्ट सांगते, गायू ना म्हणजे राहू द्या आज ह्याच्यामध्ये आपण फक्त छोटीशी गायूची एक झलक सांगते. आता सकाळी रात्रीचं काही सांगत नाही, आता सकाळी गायूने जसं मी शॉर्टमध्ये पप्पाचे व्हिडिओ टाकले तर ते मी ऐकत होती ना, नाही सोनू पिलू पण ऐकत होते ना पप्पांचं कसं केलंय मम्मी ना, तर मग ती पप्पा पप्पा स्वतः येऊन म्हणती पप्पा माय 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 पप्पा माय पप्पा. तर बाळाला एवढं शक कसं कळत असेल की माझं पप्पा आहे, तर पप्पा माझं माय पप्पा म्हणती, पप्पा पप्पा म्हणती, त्या मारती त्या मोबाईलमध्ये अशी करते शॉर्टवर. तर एवढंसं बाळ असं करत आहे म्हणजे ती कसल्या पण ड्रेसमध्ये असतो पण ओळखते की माझं पप्पा आहे ती. चला सोनू पिलू गाईला भेटा, भेटा सोनू पिलूला. आणि बघा गायू राणी फौजी बनला या तू ऐकते का, बघा आणि बघा पकडून बघा हे राजा हॅलो कडे हॅलो गुड मॉर्निंग भेटू मिलो सबको गुड आफ्टरनून हॅपी इंडिपेंडेन्स डे टू ऑल ऑफ यू. सो नमस्ते सबको गुड आफ्टरनून सो हॅपी इंडिपेंडेन्स डे ऑल ऑफ यू. सो ऑन धिस डे आवर इंडिया वॉज गॉट इंडिपेंडेन्स बाय द ब्रिटिश. So this is a special day on which our soldiers, our freedom fighters made British Empire to go out of India and our India became freedom from British. So we celebrate this day as an Independence Day. And from 2016 the Prime Minister hosted every speech and national flag on the Red Fort.
second thing I want to tell you that today my papa and all soldiers work on border with no care about what they are and themselves, their families, their food, their fitness, health, but they keep us protected from outsiders or terrorists so that we can live a good life. So they are very important, and because that's why we celebrate this day. सलाम लई समजदार आहेत ती लोक. तर जाऊन आली पिलू शाळेत, तर ती बोलतोय म्हणजे खरंच. आणि तुम्हाला एक छोटीशी झलक बघा, त्याच्यानंतर बोलते. ही आता एक व्हिडिओ दाखवते, तर नक्कीच तुम्हाला काही आपल्या गावाकडच्या लोकांना ज्यादा करून माहीत नसतं असे ती पिक्चर मध्ये ही मिळते, पण रियालिटी आहे. ही व्हिडिओ बघा, दिखा दे बेटा. घना जंगल की वजह से कुछ क्लियर नहीं हो पा रहा है. काफी घना जंगल है, ऐसे छोटे छोटे रहते हैं. दिखाई दे रहा है कुछ? ठीक है, ठीक. कवर दो. ओके. Close. Okay, clear. Move to right. Okay, see? Any see? Okay, see again. Again it. Okay. Clear karo. ओके. डन. बघितलं तुम्ही जो व्हिडिओ आहे, मी तुम्हाला सांगते आपल्याला जेवढं दिसतंय ना, जे नॉर्मल दिसतंय आपण पिक्चर मध्ये बघतो, आपल्याला मस्त वाटतं, वाव किती सुंदर फौजीचं. म्हणजे मला लहानपणात असंच वाटायचं, परत असं वाटायचं की हा किती सुंदर आहे बघण्यासाठी. हे चला फौजीचं काय असलं की चला बघायला, हा तिथं बंदुकानं मारलं, अरे बापरे किती सुंदर आहे. आणि आपल्याला असं वाटतं ना खूप छान आहे, पण दिसतं एवढं आपल्याला सोपं मस्त वाटतं आपल्याला बघायला. आणि त्याच्यानंतर असं वाटतं ना की ही साधा सिम्पल म्हणजे असंच असं नॉर्मल दिसतं तेवढं आपण मोबाईलमधनं बघतो, टी व्हीमधनं बघतो, ही असं एवढं नॉर्मल नसतं. रिअल म्हणजे एवढं ती भीती वाटते ना, ही तुम्ही ऐकलं तुमच्या जीवाला वाटलं असेल, पण जी तिथं व्यक्ती रिअल उभे आहेत त्यांना कसं वाटत असेल. आणि जी पण ज्याचा पण फौजी मुलगा आहे, पती आहे, बाप आहे, त्यांना कसं वाटत असेल असल्या घटना ऐकून. असलं म्हणजे डोळ्यानं आपण टी व्हीत बघतो, जे ज्या घरात फौजी नाहीत मी म्हणत नाही त्यांना रिअलाइज होत नाही होतं, पण ज्याच्या घरात जे आहे सत्य म्हणजे त्या घरात फौजी त्याला तर खूपच, बायका पोराला त्यांच्या आईबापाला खूप म्हणजे खूप ती ऐकलं बघितलं. तर त्यामुळं ना मी कुठलंच असले सीन बघायला जात नाही, पण छोटीशी तुमच्यासाठी ही झलक दाखवली. तर कशी आहे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि आज ते लोक आहेत म्हणून आपण सेफ आहे, आणि त्यांची इज्जत करा खूप, एवढीच आहे मला. सो ॲज यू सीन इन व्हिडिओ, यू सी दॅट द सिम लाईफ ऑफ फुजी इज व्हेरी सिम्पल,
very it is not problematic. We see the in movies and we imagine that how is simple a Fauji's life. There is no problem, not a problematic life of them are, but only they are responsible and they know how they are working for their nation and protect us from the outsiders. So this is day for them and we have to celebrate and give them a very big round of applause and Jai Hind Jai Bharat. चला ठीक आहे आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना. ठीक आहे तर मी आता तुम्हाला काय दाखवते हट जाऊ बेटा आणि बघा तुम्हाला गायब्राणीचं थाळूच बघा कपडे कसलं घालते आणून ही बघा ही बघा मम्मीची लेगीस ही बघा ही बघा गाय मम्मीची लेगीस कशी घालते ही बघा सर्व काळजी घ्या. स्वतंत्रता दिवसच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा आणि जय हिंद जय भारत.